सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. संजय फते लष्करवर प्राणघातक हल्ला. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ते घरी परतत असताना विद्यापीठातील भौतिक शास्त्र विभागासमोर कारमधून आलेल्या 4 ते 5 जणांनी जुन्या वादातून त्यांच्या अंगावर कार घालवण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून फते लष्कर हे बाजूला झाल्याने बचावले, मात्र ते खाली पडल्याचे पाहून हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने मिरची पावडर फेकली. ही पावडरही त्यांनी चुकवली. तेवढ्यात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यातील काही वार फते लष्कर यांना हातावर झेलले, तर एक वार खांद्याला लागल्याने ते गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. तरुण धावला मदतीला. जखमी फते लष्कर यांना पाहून एका तरुणाने त्यांना लगेच त्यांच्या मोटार सायकलवरून घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पहाड सिंगापूर भागातील त्यांच्या समर्थक आणि नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली. रात्री उशिरा त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी फते लष्कर यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बेगमपुरा पोलीस ठाण्यात सुरू होती. बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक राजश्री आडे आणि कर्मचाऱ्यांनी लगेच घाटीत धाव घेऊन फते लष्कर यांचा जबाब नोंदवला. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे पोलीस निरीक्षक आडे यांनी सांगितले. हल्लेखोरांचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक केली जाईल असे त्या म्हणाल्या.